पाचवं वर्ष नागपूरमध्ये आहे. असा एकमेवा द्वितीय असा हा क्रीडा महोत्सव आहे की जो संपूर्ण देशामध्ये फक्त आणि फक्त नागपुरात होतो. हा माननीय नितीनजींच्या प्रेरणेमुळे होतो. दरवर्षी याच्यामध्ये गेम्स वाढत असतात. यावर्षी केवळ 15 दिवसांमध्ये 55 गेम्स 63 क्रीडांगणांवरती जवळपास 12,000 वरती मॅचेस, जवळपास 12,000 वरती मेडल्स, 3,500 वरती ट्रॉफीज आणि ज्या ठिकाणी खेळाडूंना कधीच मिळत नाही असे 1,30,00,000 रुपयाच्या वरचे पुरस्कार हे या क्रीडा महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. आणि पाचवा वर्ष असल्यामुळे माननीय नितीनजींनी असं ठरवलं की या शहरातल्या प्रत्येक खेळाडूचा विमा हा मी काढून घेणार की जेणेकरून हा खेळाडू वर्षभर मग नॅचरल असेल अथवा ॲक्सिडेंटल असेल किंवा अपंगत्व काही आलं दुर्दैवाने तर यामध्ये या खेळाडूचा विमा काढून त्याला नेहमीकरता मदत ही होईल. या दृष्टीने रुपये 2,00,000 विमा हा देखील यामध्ये काढला जाणार आहे. या क्रीडा महोत्सवामध्ये ओ उमनिया हा महिलांकरचा कार्यक्रम, त्याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांचा क्रीडा महोत्सव, त्याचप्रमाणे दिव्यांगांचा क्रीडा महोत्सव, त्याचप्रमाणे मॅरेथॉन, सायकलिंग हे देखील यामध्ये होणार आहे. पाचवं वर्ष म्हणून विदर्भस्तरीय 5 गेम्स यामध्ये होतात आहे. कबड्डी, खो खो, ॲथलेटिक्स, कुस्ती, सायकलिंग आणि इन्व्हिटेशनल बास्केटबॉल महाराष्ट्र असे गेम्स यामध्ये होतात आहे. याचं उद्घाटन 8 तारखेला आपल्या देशाचं पहिलं मेडल आणणाऱ्या इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा PT उषा यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे महिला इंडियन क्रिकेटची एक्स कॅप्टन मिताली राज या दोघींच्या शुभ हस्ते घेण्याचं निश्चित झालेलं आहे मानकापूर स्टेडियम या ठिकाणी. त्याचप्रमाणे माननीय नितीनजी गडकरी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. पूर्व ऊर्जामंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीश महाजन हे देखील याला उपस्थित राहतील. माझी आपणामार्फत या शहरातील जनतेला विनंती आहे की हा क्रीडा महोत्सव हा तुमचा आणि माझा क्रीडा महोत्सव आहे. हा क्रीडा महोत्सव हा नागपुरातील सर्वांचा क्रीडा महोत्सव आहे आणि त्यामुळे या क्रीडा महोत्सवामध्ये क्रीडापटूंच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्याकरता, त्यांना प्रोत्साहित करण्याकरता आपण 8 तारखेला सायंकाळी 5:30 मानकापूर स्टेडियम येथील ॲथलेटिक्स ग्राउंडवरती आपण सर्वांनी उपस्थित राहावं एवढीच आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.